आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. अच्छा दिनाचे स्वप्न दाखवून भाजप सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आले, परंतु गेल्या 4 वर्षात सर्वसामान्य माणूस अत्यंत असुरक्षित बनला आहे. सर्वसामान्य गोर गरीब कष्टकरी जनतेला न्याय मिळण्याकरिता आणि त्यास निर्भयपणे जीवन जगता आले पाहिजे म्हणून भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी केले. शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचा कार्यकर्ता मेळावा बुधवारी सकाळी जयसिंगपूर येथील मर्चंट असोसिएशनच्या सभागृहात पार पडला. या मेळाव्यात जयदेव गायकवाड प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. धर्मांध शक्ती सत्तेवर आल्यापासून देशाची लोकशाहीच धोक्यात आली आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणसाची सुरक्षितताच नष्ट झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार गांभीर्याने पाहण्यास तयार नसल्याचा आरोपही गायकवाड यांनी यावेळी केला. आगामी निवडणुकीत सामाजिक न्याय विभागाचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीचे शिरोळ तालुका नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विजयासाठी जीवाचे रान करतील अशी ग्वाहीही गायकवाड यांनी यावेळी दिली. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, गेल्या निवडणुकीत कोणतीही तयारी नसताना पक्षाच्या आदेशानुसार आपण निवडणूक लढविली आणि दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. येणाऱ्या निवडणुकीत पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन जनजागृती केली पाहिजे. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विश्वजित कांबळे, कार्याध्यक्ष चिंतामणी कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे, आनंदा पांडव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या मेळाव्यास राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा डॉक्टर स्मिता कांबळे, रमेश शिंदे, महेश कांबळे, नगरसेविका सुलक्षणा कांबळे, भरत कांबळे, ओंकार लिंगणुरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमोद सोखा कांबळे यांची सामाजिक न्याय विभागाच्या तालुका अध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र जयदेव गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले. आभार प्राध्यापक अण्णासोक वाणे यांनी मानले. जयसिंगपूरहून कॅमेरामन राजू इनामदारसह रमेश ढाले. सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचवायची निवडणुका येत राहतात प्रत्येक 5 वर्षांना. आता 2019 येतील, परत 2022 येईल. पण समाजामध्ये समाजाला प्रत्येक घटकातल्या समाजातल्या प्रत्येक घटकाला घेऊन जायची भूमिका असणार नाही का? आणि त्याचे विचार हे सामान्यापर्यंत खऱ्या अर्थानं आपण जर उगवलो तर निवडणुकीच्या काळात आपल्याला प्रचार करायची विशेष गरज आहे असं मला मला वाटतं. समाजातल्या लोकांना पवारसाहेबांनी केलेल्या कामाची दिशा आणि समाजामध्ये प्रत्येक आज एकंदरीत बघितलं, गेल्या 4 वर्षांचा आपण इतिहास जर बघितला तर भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार देशामध्ये आलं, राज्यामध्ये आलं आणि देशामध्ये आल्यानंतर आज परवा कर्नाटकाचा एक मंत्री हेगडे त्यांच्या एकंदरीत बोलण्याची जर भाषा बघितली, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिली, देशाला खऱ्या अर्थानं प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाला लोकशाही दिली, त्या लोकशाहीच्या त्या घटनेला बदलायसाठी म्हणून आम्हाला लोकांनी निवडून दिलंय अशा पद्धतीची भूमिका ज्यावेळा मांडतात, ज्यावेळा दिल्लीमध्ये घटनेला जाळलं जातंय, त्यावेळा ही भूमिका मांडणारी ही मनुवादी शक्ती आणि ह्याच्या विरोधात आपण किती चिटून उठलो व कहा फरक आहे. मग ओबीसी असेल, दलित असेल, त्या सगळ्या वाचतील किंवा उदासाली या देशाने पहिले प्रचंड अशी एक लाट निर्माण करण्यात आली आणि त्या लाटेवर आरूढ होऊन मोदी आले. त्यापूर्वी प्रचंड एक बदनामीचं सत्र एक संपूर्ण देशभर एक अस्वस्थता निर्माण करण्यात आली आणि त्यापूर्वीच्या काळामध्ये जणू काही घडलंच नाही. संपूर्ण मागचा जो कालखंड आहे स्वातंत्र्यानंतरचा तो काल 2014 सालापर्यंत देशाच्या इतिहासाकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि आम्ही आता आम्ही आम्हाला सत्ता द्या संपूर्ण देशामध्ये एक बदल घडवून टाकू अशा प्रकारची भाषा आपण सर्वांनी ऐकली. आता
त्या भाषेपैकी एक आच्छेदेची चर्चा सर्वत्र चौका चौकात घराघरात आपण पाहायला मिळतो. आच्छेदेचं स्वप्न दाखवणाऱ्याने संपूर्ण देशाला कोणत्या टप्प्यावर खरं म्हणजे आपल्या सर्वांना आता एक या सर्व परिस्थितीचा लेखा जोखा घेतला पाहिजे. आपण अंतर्मुख होऊन या सर्व लोकांचे एक पाहणी केली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे की देशाच्या लोकशाही मध्ये जे काही घडतंय आता थांबवायचं. या संदर्भामध्ये आता या खराब नाही काळाचा टप्पा सुरू झालेला आहे. ज्या देशामध्ये आपला हा देश हा शेती प्रधान आहे, 60-65% लोक शेतीवर अवलंबून आहे, 60-65% लोक शेतीशी निगडीत आहे, शेतकरी आहे, छोटे शेतकरी आहे, भूमिहीन आहे, शेतमजूर आहे आणि शेतीवर त्यांचं जीवन अवलंबून आहे. परंतु गेल्या अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं की शेतकऱ्यांची परिस्थिती एवढी गंभीर झाली शेतकरी आत्महत्या करताय. मागच्या वेळेला आम्ही आलो होतो हल्लाबळच्या आंदोलनाचा जो भाग होता त्यामध्ये आम्ही